नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपसाइडला डाउन साइडला कशा पद्धतीची मूवमेंट बनू शकते, मार्केटमध्ये ही मूवमेंट येण्यासाठी टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचं सेटअप काय, हे पण आपण काय करत असतो सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो। मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मी लास्ट लेक्चरमध्ये देखील तुम्हाला सांगितलं बाबा मार्केटमध्ये खूप मोठी मूवमेंट जे आहे ते काय आहे त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे असं सांगितलेलं होतं। आणि मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय झालं तर जे काय झाले ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या। कारण का आज मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर मार्केट एक्झॅक्ट ओपन कुठं झालं, बँक निफ्टी इंडेक्स तर 36,224ला बँक निफ्टी ओपन झाला आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं पुढील 7 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट 800 पॉईंटचा फॉल जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवलेला होता। म्हणजे जबरदस्त सेल ऑफ जो है तो पहिल्या 7 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये आला होता आणि ऑलमोस्ट 800 पॉईंट बँक निफ्टी या ठिकाणी आणि निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट मित्रांनो पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये जबरदस्त फॉल आला। आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी मॉर्निंगचा जो काय लो तयार झाला होता आज ह्या लो पासून ऑलमोस्ट 850 पॉईंट पेक्षा जास्तीचा काय झालाय त्या ठिकाणी हायर साइडला गेलेला होता आणि त्यानंतर परत हायर साइडला मार्केट गेल्यानंतर परत त्या ठिकाणी थोडंफार रिट्रेसमेंट जे आहे ते मार्केटमध्ये झालेलं आहे। म्हणजे बँक निफ्टी मित्रांनो सकाळी मॉर्निंगला 800-850 पॉईंटनं फॉल आला आणि त्यानंतर बँक निफ्टी रिकवर किती झाला होता लो पासून तर 986 पॉईंट रिकवर झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि त्यानंतर परत बँक निफ्टी जो आहे तो त्या ठिकाणी साधारणतः 35,976ला क्लोजिंग झालं, म्हणजे 36,000च्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं। आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्सनं पण मित्रांनो या ठिकाणी 17,053ला क्लोजिंग दिलेलं आहे। मित्रांनो, आजच्या मार्केटचा जर तुम्ही ब्रॉडली जर विचार केला तर आजचं मार्केट जे निफ्टी इंडेक्स तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतंय त्याच्या पाठीमागे रिलायन्सचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला तर तो पूर्णपणे निगेटिव्ह आहे। आणि दुसरं मित्रांनो काही रेग्युलेटरी चेंजेस जे आहेत ते विशेषतः कोटक बँकेच्या संदर्भात होते, त्यामुळे कोटक बँक देखील काय झालंय त्या ठिकाणी ऑलमोस्ट 2.5% वाचलाय, त्यामुळे बँक निफ्टीला पण त्यानं होल्ड करून धरलं आणि निफ्टीला रिलायन्सनं काय केलं आज होल्ड करून धरलेलं दिसून येते। आणि मित्रांनो तुम्ही जर ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर फक्त निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट 27 पॉईंटनं पॉझिटिव्ह क्लोज झालाय, पण नेक्स्ट निफ्टी 50चा जर विचार केला तर तो इंडेक्स पण मित्रांनो ऑलमोस्ट 1% मायनस क्लोजिंग आहे। आजच्या मार्केटचं सेलिंग प्रेशर जर विचारात घेतलं तर ते मिडकॅपमध्ये विशेषतः मिडकॅप 50 जो आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1.5% सेलिंग आहे आणि बँक निफ्टी फ्लॅट काय झालं त्या ठिकाणी क्लोज झालेला तुम्हाला दिसून येते। मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर आज बँक निफ्टीनं जो लो तयार केला आहे हा नेमका काय लो तयार केला हे पहिल्यांदा समजून घ्या। मित्रांनो, आज बँक निफ्टी इंडेक्सनं एक्झॅक्ट 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ काय केलाय लो तयार केलाय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि हा एक खूप मिनिंगफुल लो आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ETF मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करायची असेल बँक बीज मध्ये तर सध्या वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला बाय ऑन डिप करण्यासाठी किंवा बँक बीजचं ETF अक्युमुलेट करण्यासाठी, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि मित्रांनो फायनली बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे ते ओपन प्राइसच्या आसपास झालेलं आहे, त्यामुळे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक मिनिंगफुल अपसाइडला किंवा डाऊन साइडला मूव्हमेंट दिसण्याची शक्यता टेक्निकली कमी आहे। पण मित्रांनो पुढील 8 ते 10 तासामध्ये म्हणजे उद्या सकाळपर्यंत 30 तारखेच्या सकाळी 7-8 वाजेपर्यंत ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीचा आहे, ग्लोबल मार्केटमध्ये कोविडचा जो नवीन व्हेरियंट आहे ह्या व्हेरियंट संदर्भात कशा पद्धतीच्या न्यूज डेव्हलपमेंट होतात हे खूप इम्पॉर्टंट मॅटर करणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या। आणि त्यानुसार मार्केटची पुढली दिशा जी आहे ती त्या ठिकाणी डिफाईन होणार आहे। आणि निफ्टीचा जर विचार केला तर आज मित्रांनो निफ्टीनं जो हाय तयार केला आहे किंवा ज्या ठिकाणाहून निफ्टीन रिव्हर्सल झालेला आहे तो मित्रांनो 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा हाय आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवरून निफ्टी काय झालाय त्या ठिकाणी रिव्हर्सल झालेला आहे। म्हणजे टेक्निकली एक इंडेक्स 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला रिस्पेक्ट देऊन वर आलाय, दुसरा इंडेक्स मित्रांनो हायर साइडला 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा रेजिस्टन्स घेऊन डाऊन साइडला आलाय। म्हणजे टेक्निकली जर मार्केट बघितलं तर असं शक्यच आहे की मित्रांनो विशेषतः तुम्ही जर युरोपचं मार्केट वगैरे जर बघितलं तर ते ऑलमोस्ट 1% पॉझिटिव्ह आहे, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली इंडियाचं मार्केट जे आहे ते वीक असलेलं तुम्हाला दिसून येतंय। मित्रांनो, ऑप्शनचा सेटअप काय सांगतंय निफ्टीसाठी हे पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला निफ्टीसाठी तर निफ्टीमध्ये मित्रांनो साधारणतः 17250 असेल, 17300 असेल, 17400 असेल आणि 17500 या ठिकाणी कॉल रायटर अजून देखील खूप स्ट्रांगली मार्केट मध्ये होल्ड आहेत आणि सर्वात मोठा कॉल रायटर जर कुठे असेल सध्या मार्केट मध्ये तर 17200, 17300 आणि त्याचबरोबर 17500 ला मार्केट मध्ये रेजिस्टन्स आहे। म्हणजे मार्केट मध्ये अपसाइड ला मूवमेंट मीनिंगफुल येणार नाहीये, मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाइड ऑप्शन चेन मध्ये असलेले दिसून येते आणि मार्केटचा सपोर्ट मित्रांनो अजून देखील 17000 हा स्ट्रांग सपोर्ट आहे आणि 17000 च्या खाली जर मार्केट स्लीप झालं तर 16800 आणि 16500 देखील मार्केट मध्ये ऑप्शन चेन मध्ये विजिबल आहे। पण मित्रांनो आजच्या दिवसभराच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीचा ओआय चा डेटा चेंज झाला हे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये साधारणतः 17000 असेल, 17900 सॉरी 16900 असेल आणि 16800 या तिन्ही स्ट्राइक प्राइस वरती पुट रायटर जो आहे तो विजिबल झालेला आहे। ऑलमोस्ट 15 CR नवीन पुट जे आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये विकण्यात आलेले आणि मार्केटला हायर साइडला स्ट्रांग रेजिस्टन्स कुठे आहे तर 17200 आणि 17300। जसं मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 17200 किंवा 17300 ला जर हायर साइडला ब्रेक करत असेल तर तिथे पण आपल्याला मार्केट मध्ये एक मीनिंगफुल अपसाइडला मूवमेंट अपेक्षित आहे। हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या। आणि बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप नेमकं काय सांगतंय ते जर बघितलं तर त्या डेटा पॉइंट मध्ये सध्याला मित्रांनो मार्केट मध्ये 36000 हा स्ट्रांग सपोर्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि डाउन साइडला 35500 आणि 35000 ला पण सपोर्ट आहे। पण कॉल आणि पुटचं जर कंपॅरिझन केलं तर बँक निफ्टीच्या डेटा पॉइंट नुसार मित्रांनो बँक निफ्टी मध्ये आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये किमान मॉर्निंगच्या सेशन मध्ये पहिले 5-6 मिनिटं जर सोडली तर त्यानंतर एक मीनिंगफुल अपसाइड किंवा डाउन साइड मूवमेंट अपेक्षित नाहीये। त्या ठिकाणी मार्केट जास्त तर टाइम काय करेल साइडवेज राहण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो बँक निफ्टीचा ऑप्शनचा डेटा चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर हा डेटा देखील मित्रांनो रिस्ट्रिक्टेड डाउन साइड त्याचबरोबर रिस्ट्रिक्टेड अपसाइडचं इंडिकेशन क्लिअरली देतोय। ओआयच्या डेटामध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीचा चेंज होते ते बघून आपल्याला त्या संदर्भात काय करावं लागेल त्या ठिकाणी डिसिजन घ्यावं लागेल। हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या। मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल, YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो आता आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ट्रेड टाकण्यासाठी एक्झॅक्ट बँक निफ्टीला कुठून बाय करायचं आहे, बँक निफ्टी कुठून बेरिश असणार आहे किंवा निफ्टी कुठून बुलिश असणार आहे आणि बेरिश असणार आहे हे आपण काय करू एक्झॅक्ट स्क्रीनवरती जाऊन बघूया। मित्रांनो तुम्हाला जर अजूनपर्यंत आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केला नसेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्लूचे लिंक दिले त्याच्यामार्फत डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। हा मित्रांनो तुम्हाला उद्या बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर बँक निफ्टी कुठं बुलिश असेल तर मित्रांनो आज बघा मार्केट काय झालं या ठिकाणी ओपन झाल्यानंतर सकाळी मॉर्निंगला जबरदस्त लो जो आहे तो 35227 तारखेला आणि त्यानंतर मार्केट जे बँक निफ्टी एका खूप छोट्या रेंजमध्ये काय केलं ट्रेड केलं आणि मित्रांनो मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला खूप मोठी मुवमेंट येते वाईड सेशन राहतं त्यानंतर मार्केट मित्रांनो नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला काय होतं मोस्ट ऑफ टाइम साइडवेज होतं किंवा एका मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये काम करण्याची शक्यता असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि उद्या देखील आपल्याला हेच अपेक्षित आहे। मार्केट जे आहे ही जी रेंज आहे या ठिकाणी साधारणतः हायर लोअर साइडला जर बघितलं तर 35740 वरून बँक निफ्टीला सेल करायचा आहे आणि तुम्हाला 36000च्या वरून बँक निफ्टी जर गेला या ठिकाणी हायर साइडला 36246च्या वरती जर बँक निफ्टी निघाला तर काय करायचं या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा हे पर्यंत काय करा लक्षात घ्या। मित्रांनो आणि त्याच्या अगोदर मित्रांनो मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन उत्पन्न होते का हे बघावं लागेल। मित्रांनो मार्केट जर ह्या रेंजमध्ये कुठं ओपन झालं आणि ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर जर बँक निफ्टी हायर साइडला जर जायला सुरू झाला म्हणजे हायर साइडला म्हणजे बुलिश झाला 36246 वरून तर बँक निफ्टीमध्ये 36440 हे पहिलं टार्गेट भेटेल, 36522 हे दुसरं टार्गेट भेटेल, 36710 हे तिसरं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 36967 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटणार आहे। आणि बँक निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवर कुठून बनू शकतो तुमचा तर बँक निफ्टी 35740च्या जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला सेल करू नका। या कंडिशनवर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 35510, 35410, 35180 आणि 35010 आणि 34810 असं टार्गेट काय होईल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीमध्ये उद्या ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड आपला कुठं बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते पण काय करा पहिल्यांदा बघून घ्या। कारण का ह्या दोन्ही लेवल जे आहेत ते मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहेत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये। कारण का ऑलरेडी मार्केटने खूप मोठी वाईड स्विंग जी आहे आपल्याला पाठीमागच्या 2 दिवसापासून मार्केटनं दिलेला आहे आणि मार्केटमध्ये जर इतकी मोठी मुवमेंट पाठीमागच्या 2 दिवसामध्ये आली असेल तर त्यानंतर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे मंगळवारी एक मोठी मुवमेंट जी आहे ती त्या ठिकाणी अपेक्षित आहे नाही दोन्ही शक्यता नाकारता येत नाही। पण मार्केटला तुम्हाला एक मोठी मुवमेंट देण्यासाठी ही जी रेंज आपण डिफाईन केली आहे त्या रेंजच्या बाहेर काय करावं लागेल, पहिल्यांदा जावं लागेल. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स तुम्हाला उद्या बाय करायचा आहे 17,125 वरून. त्या ठिकाणी निफ्टी साठी पहिलं टार्गेट भेटेल 17,160, 17,210, 17,252 आणि 17,310 हे टार्गेट तुम्हाला इंडेक्स वरती भेटणार आहे. आणि जोपर्यंत मित्रांनो मार्केट ह्या रेंजमध्ये आहे मधल्या, तोपर्यंत तुम्ही सहजासहजी ट्रेडिंग टाळा, कारण का इथं खूप छोटं छोटं टार्गेट ठेवून काय करावं लागेल, काम करावं लागेल. एक मिनिंगफुल मुवमेंट जे आहे ते हायर साईडला 17,125 वरून येईल आणि लोअर साईडला बँक निफ्टीमध्ये जर सेलिंग येणार असेल निफ्टीमध्ये तर 16,989 वरून येईल. आणि निफ्टी सेल केल्यानंतर तुम्हाला पहिलं टार्गेट 16,948, 16,900, 16,852, 16,810 आणि 16,740 हे टार्गेट काय होणार आहे तुम्हाला इंडेक्स वरती भेटणार आहे. मित्रांनो, अजून एक लक्षात घ्या, ट्रेडिंग करत असताना नेहमी तुम्हाला जर ट्रेड टाकायचं असेल तर नेहमी ऍट द मनी किंवा एकदम नियर ओटीएफ ऑप्शन जे आहे ते घेऊन ट्रेडिंग करा, तिथं विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची खूप जास्त बनते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू.